नेवासा तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशातच नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकातील एका टायर पंक्चर दुकानासमोर काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या चा नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे संशयितांना चोप दिल्यानंतर त्यांना नेवासा पोलिसांच्या हवाली करण्यात आले संशयित तीन चोरट्यांच्या अजब चोरीच्या गजब कहाण्यांमुळे सर्वच उपस्थित चांगलेच अवाक झाले दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार हे संशयित चोर दुचाकी चोर असून ते मोटरसायकल गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दुचाकी गाड्यांच्या चाव्या चोरतात त्यानंतर त्यांनी चोरलेल्या चाव्यांचा वापर ते इतर गाड्या चोरी करण्यासाठी करत असल्याचं उघडकीस आलं नेवासा फाटा येथील गरजे फिटर यांच्या गॅरेजमध्ये या चोरट्यांनी उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाव्या काढून पळ काढला ही गोष्ट सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली त्यानंतर या सराई त्यांना नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकातील एका टायर पंक्चर दुकानासमोर पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला दरम्यान या घटनेची माहिती नागरिकांनी नेवासा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस कर्मचारी राहुल यादव आणि श्याम गुंजाळ यांना घटनास्थळी पाठवले दरम्यान नागरिकांनी संशयित चोरट्यांना पोलिसांच्या हवाली केले असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत दरम्यान या संशयितांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे द कॉलम न्यूज साठी ज्ञानेश सिन्नरकर नेवासा